नमस्कार, मी प्रशांत कुबेर, एबीपी माझाच्या वेबसाईटमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. भूतप्रेत किंवा या संदर्भातले जे किस्से आहेत, भूतखेतं या संदर्भातले जे काही किस्से आहेत, ते फक्त भारतातच आहेत असं नाही आहे, तर ते जगभरात सगळीकडे आहे. म्हणजे खुद्द महासत्ता जी आहे अमेरिका, याच्या सत्ता केंद्रासंदर्भातला एक जबरदस्त किस्सा, आणि तोसुद्धा राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांचं भूत तिथं फिरतं अशा पद्धतीचा किस्सा हा जगभरात सांगितला जातो किंवा खूप फेमस आहे व्हाईट हाऊस संदर्भात. हे फक्त तिथल्या स्टाफ मेंबर्सलाच नाही, तर जगभरातल्या दिग्गज लोकांनासुद्धा ते दिसतं किंवा दिसलं अशा पद्धतीचे काही किस्से आहेत. आणि काही राष्ट्रपतींना, जे राष्ट्रपती होऊन गेले अमेरिकेचे, त्यांनाही भास झाला, त्यांच्या फॅमिली मेंबर्सला भास झाला अशा पद्धतीचा गोष्ट सांगितली जाते, किस्सा सांगितला जातो, किंवा हे एक फार फेमस घटना आहे. आणि हीच मी तुम्हाला सांगणार आहे. अब्राहम लिंकन यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1809 झाला आणि अमेरिकेचे 16वे राष्ट्रपती होते ते. 15 एप्रिल 1865 वॉशिंग्टन DC फोर्ड नावाचं थिएटर आहे, तिथं त्यांची हत्या करण्यात आली. आणि मग त्यांची अंत्ययात्रा ही, किंवा त्यांचं पार्थिव जे आहे ते पूर्णपणे अमेरिकेमध्ये काही शहरांमध्ये रेल्वेमध्ये रेल्वेच्या शेवटच्या डब्यामध्ये ठेवून ते फिरवण्यात आलं. आणि अनेक लोकांनी त्यांचं दर्शन घेतलं, अनेकांना वाईट वाटलं या संदर्भात. आणि मग पुढचा सगळ्या, पुढचे राष्ट्रपती आणि या सगळ्या गोष्टी होत होत्या अमेरिकेमध्ये. यातली सगळ्यात फेमस जी गोष्ट आहे ती 1869 घडली. अब्राहम लिंकन यांची जी पत्नी होती मेरी, ती एक दिवशी एका फोटोग्राफरकडे जाते फोटो काढण्याकरता, आणि एका खुर्चीवरती बसते जसं मी आत्ता बसलो आहे. आणि तो फोटोग्राफर फोटो काढतो, फोटो डेव्हलप होतो, आणि फोटो डेव्हलप झाल्यानंतर ज्यावेळेला तो फोटो बघतो फोटोग्राफर, त्यावेळेला तो हादरतो. त्याचं नाव असतं मुमलर. फोटोच्या मागे, म्हणजे मेरी यांच्या मागे अब्राहम लिंकन उभे आहेत पद्धतीची एक पुसटशी इमेज ही त्याला दिसते. आणि मग हा फोटो व्हायरल होतो सगळीकडे आणि वृत्तपत्रांमध्ये, आणि मग चौकशी समिती नेमली जाते की फोटोमध्ये काही एडिट केले गेलं का वगैरे. पण नंतर एक पर्सनल इन्व्हेस्टिगेटर असतात, मेलविन विलिन, यांनी इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं सांगितल्यानंतर की ज्यावेळेला मेरी लिंकन ज्यावेळेला या मुमलरकडे फोटोग्राफी, म्हणजे फोटो काढण्याकरता गेल्या, त्यावेळेला मुमलर यांना त्या अब्राहम लिंकन यांची बायको हे माहीत नव्हतं. आणि नंतर मुमलरच्या बायकोनं ओळखलं की ही फोटो डेव्हलप झाल्यानंतर की ही अब्राहम लिंकन यांची बायको आहे. तोपर्यंत ती इमेज ही मागे दिसायला लागलेलीच होती, म्हणजे त्या फोटोमध्ये आलेली होती असं सांगितलं जातं. की असा हा किस्सा आहे की अब्राहम लिंकन स्वतः, त्यांची इमेज ही त्या फोटोमध्ये दिसते मागे, आणि तो फोटो खूप फेमस आहे. त्याच्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये अनेक जे कोण राष्ट्रपती होऊन गेले त्याच्यापैकी काही जणांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या स्टाफ मेंबर्सला अब्राहम लिंकन यांचं अनेकदा दर्शन झालं असं म्हणतात. मग ते कुठेतरी खुर्चीवर बसलेले आहेत, पलंगावर बसलेत, हसत आहेत. इतकंच नाही तर बाहेरून आलेले जे पाहुणे होते, याच्यामध्ये सगळ्यात फेमस किस्सा जो सांगितला जातो तो चर्चिल, म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान, हे एक दिवशी अमेरिका दौऱ्यावरती होते आणि लिंकन यांच्या दालनामध्ये ते बसले होते. त्यांचं वास्तव्य तिथं लिंकन यांच्या दालनामध्ये त्यांची व्यवस्था केली गेली होती चर्चिल यांची. संध्याकाळच्या वेळेला ते बाथरूममध्ये होते चर्चिल, आणि वॉशरूममध्ये बसले असताना त्यांनी सिगार हातातमध्ये घेतली होती, आणि ती सिगार संपत आली म्हणून ते उठले आणि बाथरूमचा दरवाजा उघडला. अर्थातच कोणी नव्हतं त्या दालनामध्ये. बाथरूममधून ते बाहेर आले, आणि बाहेर आल्यानंतर बघतायत तर एका कोपऱ्यामध्ये अब्राहम लिंकन त्यांच्याकडे बघतायत अशा पद्धतीनं त्यांना भास झाला, किंवा त्यांना ते दिसले. म्हणजे समोर अब्राहम लिंकन उभे आहेत हे दिसल्यानंतर त्यांना त्यांचं काय झालं असेल हे आपण कल्पना करू शकतो. आणि ते अचानकपणे समोर दिसल्यानंतर मग चर्चिल त्यांना म्हणाले, हाय मिस्टर प्रेसिडेंट, आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. संवाद साधत असताना पटकन अब्राहम लिंकनची ती जी काही प्रतिमा जी होती ती नाहीशी झाली. मग चर्चिल पटकन बाहेर आले, स्टाफ मेंबर्सला बोलवलं, असं असं घडलं म्हणून सांगितलं. आणि स्टाफ मेंबर्सनी काही वेळेला अब्राहम लिंकन यांचं दर्शन स्टाफ मेंबर्सलाही झालेलं होतं, त्यामुळं मग त्यांनी त्यांना सांगितलं की हां असं असू शकतं वगैरे. त्याच्यानंतर नेदरलँडच्या महाराणी आल्या होत्या, त्या एक दिवशी अब्राहम लिंकन यांच्याच दालनात त्यांना उतरवलं गेलं होतं, आणि त्या बसलेल्या होत्या. त्यावेळेला अब्राहम लिंकन खुर्चीमध्ये बसलेले आहेत असा भास त्यांना झाला. त्या पण पटकन उठल्या आणि पटकन बाहेर गेल्या, स्टाफ मेंबर्सला बोलवलं, आणि तिथून मग त्यांनी आपला जे वास्तव्य होतं लिंकन यांच्या दालनातलं, अब्राहम लिंकन यांच्या दालनातलं, ते हलवलं पटकन. ते म्हणलं मला इथं नाही थांबायचं.
हे दोन किस्से जे जगभरातले दोन पाहुणे जे अमेरिकेमध्ये गेले त्यांच्या संदर्भातली ही फेमस घटना. त्याच्यानंतर काही अमेरिकेचे जे राष्ट्रपती होते त्यांना अब्राहम लिंकन यांचं दर्शन झालं किंवा त्यांना ते दिसलं अब्राहम लिंकन यांचं भूत. त्याच्यामध्ये सगळ्यात फेमस जे आहे ते कॅल्विन कुलिस यांची बायको, राष्ट्रपती होते कॅल्विन कुलिस यांची बायको एक दिवशी ओव्हल नावाचं जे ऑफिस आहे व तिथे उभी होती ती, आणि अचानकपणे अब्राहम लिंकन समोर उभे आहेत किंवा तिथे ते सुटाबुटामध्ये त्यांना ते दिसले. आणि कॅल्विन कुलिस यांची जी बायको जी होती ग्रेस ती पटकन धावली कुलिस यांच्याकडे आणि त्यांना सांगितलं की मी आत्ता अब्राहम लिंकन यांना बघितलं. आणि त्यांनीही एक दोनदा ते बघितलेलं असल्यामुळे त्यांनाही त्याची भीती वाटली. आणि मग काळ्या कोटमध्ये असलेले अब्राहम लिंकन ग्रेस यांना बघितल्यानंतर ती पण हादरली आणि महाकिस्सा खूप फेमस झाला अमेरिकेमध्ये. लिंकन यांचे सुरक्षा प्रमुख होते केनी, यांना अनेकदा अब्राहम लिंकन यांनी दर्शन दिलं. आणि केनी असं नंतर रेकॉर्डवरती की केनी असं म्हणाले की अनेकदा अब्राहम लिंकन मला दिसायचे आणि ते माझ्याकडे रागानं बघतायत असं मला वाटायचं, कारण त्यांची हत्या झाली त्यावेळेला केनीच सुरक्षा प्रमुख होते आणि तू माझी सुरक्षा नीट केली नाहीस अशा पद्धतीनं त्यांच्या नजरेमध्ये भाव असायचे असं केनी यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बेंजामिन हॅरिस यांनी एकदा लिंकन यांना खुर्चीमध्ये बसलेले आहेत आणि ते स्मितहास्य करतायत आपल्याकडे बघून असं मला दिसले असं बेंजामिन हॅरिस यांनी सांगितलं. त्याच्यानंतर प्रेसिडेंट रूसवेल्ट हे तीन चार वेळा रूसवेल्ट यांनी अब्राहम लिंकन यांना पाहिलं. त्यांची मुलगी त्यांच्या जावई यांनीही त्यांना बघितलं. एकदा त्यांच्या बायकोनं बघितलं आणि त्यांच्या बायकोनं रूसवेल्ट यांच्या बायकोनं एकदा असा किस्सा सांगितला की अनेकदा आमचा जो कुत्रा होता तो भिंतीकडे बघून अचानकपणे भुंकायला लागायचा, काही कारण काहीच नाही, आणि त्याला थांबवल्यानंतर तो थांबायचा नाही आणि भिंतीकडे बघून भुंकायला लागायचा. कदाचित अब्राहम लिंकन हे त्याला दिसत असावेत अशा पद्धतीनं रूसवेल्ट यांच्या बायकोनं रेकॉर्डवरती सांगितलं आहे. नंतर जॉन एफ केनेडी यांनीही लिंकनना अनेकदा जिनेवरनं उतरताना किंवा चालत जाताना अशा पद्धतीने गॅलरीमध्ये बघितल्याचं जॉन एफ केनेडी यांनी सांगितलं. रूसवेल्ट यांच्या सेक्रेटरीनं एकदा लिंकन शूज घालतायत असं बघितलं दालनामध्ये आणि ती धावत एकदम बाहेर आली घाबरून आणि तिनं स्टाफ मेंबरला सांगितलं की असं मी आत्ता पाहिलं. त्याच्यानंतर ट्रुमन हे जे होते ज्यांनी जपानवरती बॉम्ब टाकण्यावरती हिरवा कंदील दिला, त्या ट्रुमन यांनी लिंकनचं भूत अनेकदा बघितलेलं आणि लिंकन ट्रुमन यांच्याकडे सुद्धा रागानं बघत होते, कारण अणुबॉम्बसारखा इतका घातक शस्त्रास्त्राचा वापर तू केलास अशा पद्धतीनं कदाचित माझ्यावरती राग आहे का काय म्हणून ते माझ्याकडे रागानं बघतात असं ट्रुमन यांना वाटायचं. ट्रुमननी सुद्धा हे सगळं रेकॉर्डवरती सांगितलं की मला अनेकदा लिंकन यांचं जे भूत आहे ते मला अनेकदा दिसलं, कुठेतरी व्हरांड्यामध्ये उभे आहेत ते माझ्याकडे बघतायत किंवा मी माझ्या ऑफिसमध्ये काम करतो आहे आणि अचानकपणे ते समोर मला दिसतं आणि माझ्याकडे रागानं बघतं असं ट्रुमन यांनी सांगितलं. व्हाईट हाऊसच्या प्रांगणामध्ये अनेकदा अनेक लोकांना तिथले जे स्टाफ मेंबर्स आहेत किंवा तिथले जे कर्मचारी आहेत त्यांना अनेकदा अब्राहम लिंकन आपल्या सुटाबुटामध्ये चालत येत आहेत आणि त्यांच्या नेहमीच्या पेहरावात आहेत, काही वेळेला हसत आहेत, स्मितहास्य करत आहेत अशा अनेकदा अनेक कर्मचाऱ्यांनी रेकॉर्डवरती सांगितलेलं आहे. त्यामुळे जवळजवळ तीन चार प्रेसिडेंट्स त्यांना आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्सला, त्याच्यानंतर अनेक स्टाफ मेंबर्सला, जगभरातल्या पाहुण्यांपैकी दोन जे मी तुम्हाला सांगितले चर्चिल आणि नेदरलँडची राणी या दोघांना अब्राहम लिंकन हे व्हाईट हाऊसमध्ये दिसले आणि खूप फेमस होता की साधारणपणे 1950 अब्राहम लिंकन हे अनेक लोकांना दिसल्याचं सांगितलं जातं. त्याच्यानंतर मात्र ते दिसले नाही पण हा किस्सा फार फेमस आहे. आलेल्या पाहुणे जे तिथे जे काही पर्यटक आहेत त्यांना मात्र हा अगदी रंजकपणे ही सगळी कथा सांगितली जाते आणि रेकॉर्डवरती राष्ट्रपतींसारख्या प्रेसिडेंटसारख्या काही लोकांनी हे रेकॉर्डवरती सांगितले की हो आम्हाला ते दिसले म्हणून त्यांच्या दालनामध्ये गॅलरीमध्ये फिरताना अशा पद्धतीनं. काही वेळेला मीटिंग सुरू असायची दालनामध्ये, त्या दालनामध्ये बसलेले मीटिंगमध्ये बसलेले काही लोकांना अचानकपणे अब्राहम लिंकन दिसायचे अशा पद्धतीने एक किस्सा सांगितला जातो. काय खरं खोटं माहीत नाही पण काय शक्यता आहे त्याच्यामध्ये, म्हणजे अमेरिकेसारखा देश हे मुद्दाम अशा पद्धतीची अफवा पसरावी म्हणून करू शकतो का ते माहीत नाही, पण का करेल आणि बाहेरच्या आलेल्या पाहुण्यांच्या बाबतीत हे असं का होईल काही हे सगळं गूढ आहे माहीत नाही, म्हणजे हे किती खरं किती खोटं, पण इतक्या लोकांनी याच्या संदर्भामध्ये दुजोरा दिलेला आहे की हो आम्ही पाहिलं म्हणून,
चर्चिलचा किस्सा तर जबरदस्त आहे. म्हणजे चर्चिल यांची काय तंत्रली असेल बाहेर आल्यानंतर, कारण ते तिथे एकटेच होते आणि जस्ट बाथरूममधनं फक्त सिगरेट बाहेर टाकायसाठी म्हणून ते आले आणि त्यांना समोर अचानकपणे अब्राहम लिंकन उभे आहेत आणि ते हसत आहेत आपल्याकडे बघून, आणि त्यांनी हाय मिस्टर प्रेसिडेंट एवढं वाक्य त्यांच्याशी बोलले. जबरदस्त किस्सा. मला आठवतं की म्हणजे गीतेमध्ये जसं पुनर्जन्म ही संकल्पना सांगितलेली आहे, पण पुनर्जन्म न होता एखाद्याचा आत्मा खरोखरच असा फिरू शकतो? कारण तुझी पहिली गोष्ट हे तरी खरं आहे का? कारण चार्वाकसारखी फिलॉसॉफी जी आहे ती असं सांगते की असं काहीच नाही आहे, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कृतं, म्हणजे एकदा देह भस्म झाला किंवा पुरला गेल्यानंतर परत कसलं आगमन काही नाही आहे. असं दोन प्रवाह, म्हणजे गीतेचा पुनर्जन्म संकल्पना प्रवाह आणि चार्वाक, जे मग असे म्हणलं चार्वाक भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कृतं, हे असलं काही नाही आहे. हे असे दोन्ही प्रवाह आहेत. पण ज्यावेळेला अशी मधली स्थिती की एखाद्याचा आत्मा भटकत राहतो का खरंच, आणि इतक्या मोठ्या राष्ट्राच्या आणि इतक्या मोठ्या राष्ट्रपतीचा जो जगभर फेमस होता अब्राहम लिंकन, त्यांचं भूत खरोखरच व्हाईटहाऊसमध्ये फिरत असेल का किंवा फिरलं असेल का माहीत नाही, गुड. पण हा जबरदस्त व्हाईटहाऊस संदर्भातला किस्सा आज मला तुम्हाला सांगावा असा वाटला. आणि गोष्ट कशी वाटली सांगा, कमेंट करा आणि फॉरवर्ड करा जास्तीत जास्त लोकांना, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.